उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह बिनविरोध बुधवारी वांद्र्यात निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे. उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह यांची बिनविरोध निवड झालेली आहे. बुधवारी उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक वांद्रे पूर्व इथल्या उत्तर भारतीय संघ भवनात पार पडले. यावेळी संतोष आर एन सिंह यांची नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बांद्रा इथल्या उत्तर भारतीय संघाच्या कार्यालयाजवळ संतोष आर एन सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे. उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर एन सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. बुधवारी उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक वांद्रे पूर्व इथल्या उत्तर भारतीय संघ भवनात पार पडले. त्यावेळी संतोष आर एन सिंह यांची नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. वांद्रा इथल्या उत्तर भारतीय संघाच्या कार्यालयाजवळ संतोष आर एन सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ये आने वाले 5 सालों में हम एक हमारा जो सबसे पहले ये है कि मीरा रोड में एक भवन बनाना, एक मीरा रोड में भवन बनाएंगे. टोटल एमएमआर रीजन में 2 और भवन बनाना है हमें. ये 5 साल का संकल्प है. सामूहिक शादी उत्तर भारतीय समाज का वो कराना है. और सबसे पहले हम ये बिल्डिंग आप देखेंगे कि एमएमआरडीए रीजन में सब ग्लास की बिल्डिंग होती है. उत्तर भारतीय सामाजिक संस्था की पहली बार हिंदुस्तान में कोई बिल्डिंग ऐसे ग्लास की होने जा रही है. मी उत्तर भारतीय संघचे सारे पदाधिकारी, सारे वरिष्ठ आणि उत्तर भारतीय समाजचा खूप ऋणी आहे. त्या लोकांनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली, मी त्याला खूप दिलातून निभावली.